शांत बसा. सर्व पत्रकार मित्रांनो नमस्कार. उद्याच्याला पुण्याचा दौरा पंतप्रधान महोदयांचा ठरलेला आहे आणि उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे. आल्यानंतर पहिल्यांदा एअरपोर्टला उतरल्यावर ते पहिल्यांदा आपल्या सेशन कोर्टाच्या इथं जे अंडरग्राऊंड आपलं स्टेशन आहे तिथं जाणार, तिथं ट्रेनमध्ये बसणार. त्याच्यात थोडेसे काही विद्यार्थी आहेत, काही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, काही जण सीएम डीसीएम बाकीचे आम्ही लोक असू, त्यांची सिक्युरिटी असेल. आणि तिथून स्वारगेट पर्यंत ट्रेननी प्राईम मिनिस्टर मेट्रोमध्ये प्रवास करणार. तिथं उतरल्यावर पुन्हा वर येऊन मग इकडं मेन कार्यक्रमाला इथं येणार एसपीच्या ग्राउंडवर. झालंय काय, आपल्या इथं आज रेड अलर्ट होता, उद्या ऑरेंज अलर्ट दाखवलेला आहे. परंतु ज्या वेळेस रेड अलर्ट असतो ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस कदाचित पाऊस रेड अलर्ट सारखा देखील पडू शकतो. तुम्ही बघताय काल आज कशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे. परंतु प्रशासनाने त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, बाकीचे सगळे आमची पोलीस यंत्रणा असेल, पीडब्ल्यूडी, सगळ्यांनीच आपापल्या जबाबदारी अतिशय धैर्याने त्या ठिकाणी उचललेली आहे आणि आत्ताही काम जोरात त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. थोडस येणारे जे प्रेक्षक आहेत किंवा श्रोत्यावर्ग जो आहे पुणेकर जे आहेत त्यांना एवढा पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल राहू नये म्हणून आम्ही एक 1.25 फुटाचा प्लॅटफॉर्मच तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण खुर्च्या ठेवणार आहे. त्याच्यावर कुणालाही चिखलामध्ये बसावं लागणार नाही. मेन जो हँगर आहे, मेन तंबू आहे त्याच्यामध्ये. आणि बाकीचं स्टेज विश तर व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. आज रात्रभर काम त्या बाबतीमध्ये चालेल आणि जेवढं चांगल्यातला चांगला सगळी व्यवस्था सगळी काळजी येणाऱ्यांची नंतर पाहुण्यांची सगळ्यांची घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं चालू आहे. आणि तिथंच ते एक मेट्रोमधनं आल्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत उदाहरणार्थ बिडेवाडा त्याचा शुभारंभ आपण करतोय हे सगळं तिथं ऑनलाईनच आपण करणार आहे. तिथं एक एक ते जाहीर करतील निवेदिका आणि तिथं बटन दाबलं की तो पडदा बाजूला जाईल. आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जसे कार्यक्रम होतात कारण वेळ कमी आहे आणि त्याच्यात कार्यक्रम बरेच असतात तर त्या पद्धतीनं तो कार्यक्रम होणार. साधारण 11 म्हणजे उद्घाटन भूमिपूजन मिळून नाही शक्य नाही कारण मधला मेन जो हँगर आहे तो मोठा आहे आणि तिथं पूर्णपणे पाणी बाहेर काढून दिलेले स्टेजचंही पाणी बाहेर काढून दिलेले. जसं मधल्या काळामध्ये जळगावला कार्यक्रम झाला तेव्हा अशाच पद्धतीनं धो धो पाऊस होता. पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. जवळपास 1 लाख महिला तिथं उपस्थिती त्यांनी दाखवलेली होती आणि व्यवस्थितपणे तो कार्यक्रम पार पडला आणि महिलाही आल्याही व्यवस्थित आणि घर म्हणजे आपापल्या घरी पण व्यवस्थित गेल्या. इथं मात्र हार्ट ऑफ द सिटी मध्ये कार्यक्रम आहे. उद्या जर दुपार संध्याकाळी पाऊस असेल तर काही जण विचार करतील की पावसात जायचं का नाही. परंतु आम्ही एंट्री म्हणजे ग्राउंड वर एंट्री घेत असतानाच असा तंबू टाकतोय त्या एंट्रन्सला आणि ते पाऊस असला तरी त्याच्यातनं न भिजता त्यांना बसण्याची व्यवस्था जी केलेली आहे खुर्च्यांची तिथं ते येऊन बसू शकतात. खाली पण थोडी उंची त्याची वाढवलेली आहे त्याच्यावर चिखल वगैरे कुठं काही
येताना जाताना त्यांच्या पायाला लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचा मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा येतात असे पूर्वजी टीका होते. आवर्जून म्हणजे आज पत्रकार परिषदा घेतल्या काँग्रेसने घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आंदोलन केलंय. तर या टीकेला काही अर्थ नाही. भिडेवाड्यांचा कार्यक्रम तर तो पहिलाच कार्यक्रम आहे. मेट्रो पहिल्यांदा आजपर्यंत जी उद्घाटन झाली, पहिलं भूमिपूजन झालं त्यावेळेसचा प्रश्न नव्हता. त्याच्यानंतर काही स्टेशन तयार झाली आणि म्हणून काही स्टेशनचा आपण सुरुवात केली. कुठंतरी पुणेकरांनी कधीच मेट्रोचा वापर केलेला नव्हता. त्याच्यावरती स्टेशन कशी झाली आहेत, मेट्रो कशा पद्धतीनं जाय करते याकरता आपण तो सगळा प्रयत्न केला. आणि जसे जसे मग आपल्याला स्टेशन तयार केले तसा तसा आपण ती वाढवले. आता मात्र अंडरग्राऊंड जी मेट्रो आहे ती पहिल्यांदाच त्या तिथनं सुरुवात होतीये. म्हणजे सेशन कोर्ट बिल्डिंग ते आपलं स्वारगेट, त्याच्यामध्ये मधी दोन स्टेशन आहे, एक मंडईचं स्टेशन आणि एक त्याच्यात नाव आता कुठलं द्यायचं कसबा आता नाव द्यायचं चाललेलं आहे अशा पद्धतीनं. त्याच्यावर ठीक आहे, बोलणारे बोलतात, परंतु शेवटी हा एक महत्वाचा टप्पा पूर्ण होतोय. त्याच्यावर ती आता मेट्रो स्वारगेट पासून सुरू झाली तर ती पुढपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे. कात्रच ते नंतर होणार, ते आता म्हणजे त्याचं भूमिपूजन त्याला वेळ लागेल, कारण पूर्णपणे कट करायचंय आणि पाषाण आहे सगळा. आता स्वारगेटचं पण काम खूप मोठं काम आहे. तुम्ही पण उद्या पत्रकार मित्रांनी बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं मोठं काम त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आता इतकं मोठं काम झालेलं असताना केंद्राने आज तिथं 20% दिलेत, राज्याने 20% दिलेत, आपल्या महानगरपालिकेने 10% दिले, तर राहिलेले 50% वित्तीय संस्थांकडनं आलेले. त्याच्यावर आपण तो कार्यक्रम करणार आहे आणि त्या पद्धतीनं ते अधिक 10 कार्यक्रम असे आपण एकूण 11 कार्यक्रम आहे. कारण टप्प्याने आपण चाललो, हे काही जादूची खांडी फिरवल्यासारखं नाहीये. आपल्याला तर मी तुम्हाला सांगतो, पुणेकरांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की तिकडं पार ती चाकण पर्यंत जावी, इकडं पार आपल्या अडप सरपण नाही पार उरळी कांचन पर्यंत, इकडं पार वाघोली पर्यंत, इकडं पार सासवड पर्यंत, असं सर्व भागामध्ये ती मेट्रो गेली. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जेवढं चांगलं आपण देऊ शकू तेवढं माणसं स्वतःच्या गाड्या काढायला बाहेर थांबतात आणि ट्रॅफिकला पण त्याचा फायदा होतो. आता वंदे भारत कोल्हापूर ते पुन्हा सुरू झाली. मला कितीतरी कोल्हापूरवाल्यांनी सांगितलं की आता आम्ही गाडीनं यायच्याऐवजी वंदे भारत मध्ये एका दुसऱ्याला यायचं म्हटलं तर वंदे भारतचं तिकीट काढतो आणि येतो, आम्हाला ते सोयीचं पडतं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला काही अडचण येत नाही, बाकीची वाहनं असतातच, तर प्रवास पण आमचा चांगला होतो. आणि जर 5 लोक गाडीनं निघाली तर म्हणले गाडी न्यायचं, त्यांचं म्हणणं की टोल पण वाचतो, प्रवास अतिशय आरामदायक अशा प्रकारचा होतो. आणि खरोखरच वंदे भारतने मी पण काही प्रवास केलेला आहे, फार चांगली सेवा सर्व्हिस आहे आणि लोक समाधानी त्याच्यामध्ये व्यक्त करतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले त्यांच्या कार्यक्रमांना विरोध होता आणि राजकीय पक्षांकडे पण टीका होती की महापालिकेने काम सुरू केलं असताना परत भूमिपूजन कशाला जाऊन. अरे बाबा, पायाभूत करतो पायाभरणी आपण भूमिपूजन करतो तेव्हा काहीच करत नाही, टिकाव टाकतो मग खोदाई सुरू होती. आता पायाभरणी दोन प्रकार असतात, एक भूमिपूजन, कधी कधी आपल्याला फास्ट काम करायचं असेल तर आपण त्यांना सांगतो. आता उद्या मी सकाळी कामगार भवनच पायाभरणी करणार, एक नारळ फोडणार, मध्ये आपण ह्याच नाही का पायाभरणी केली, सारखी नाही रे येरवड तिथं, त्या पद्धतीनं तिथं आपण केलं धार्मिक असं काही नसणार. अरे बाबा,
स्टेजवर बसून बटन दाबायचं आहे. सगळ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा विचार डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही बटन दाबणार, नुसतं बटन दाबायचं, बाकी काय करणार. पाऊस असं अलर्ट होता तरी कार्यक्रम ठेवला, त्याच्यामुळं पाऊस ज्यावेळेस कार्यक्रम आला प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम काय प्राईम मिनिस्टरचा एका दिवसात होतो, दहा 15 दिवसापूर्वी ठरतो. आता जर ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आला तर त्याला काय इलाज आहे? असे कार्यक्रम झालेत ना. मी तर हा कार्यक्रम त्या मानाने कमी लोक म्हणजे उपस्थिती असणार आहे. मी 1,00,000 महिलांचा कार्यक्रम तुम्हाला सांगतोय जळगावचा झालेला किंवा ते आत्ता काही दिवसांपूर्वी वर्ध्याचा कार्यक्रम अतिशय दिमागदार कार्यक्रम झाला, तेव्हाही पावसाळी वातावरण होतं. काळजी करू नको, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, पुणेकरांच्या नावाला साजेसा झाला पाहिजे, त्याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला. अमित शहा गेल्या 3 महाराष्ट्रामध्ये फिरतायत, विरोधक टीका केली जाते की आता जसं जसं निवडणूक जवळ यायला लागल्या तसं मोदी महाराष्ट्रामध्ये यायला लागले, अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. अमित शहा बोलताना असं म्हणाले की महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहे, मात्र तुमच्यावरती टीका केली जाते की अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार, त्यांना काय तुम्ही उत्तर देणार? मी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत. आमच्या समोरची लोक महाविकास आघाडीत लढणार आहे आणि तिसरी आघाडी एक झालेली आहे आणि चौथे पण काही जण आपले आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहेत, असं वेगवेगळी संख्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. लावतो सीआयडी लावू म्हणून केलं जातो. तुम्ही मला पहिल्यापासून बघता, मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाहीये. आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करत राहणार आहे. मी आज पण माझी मुलाखत झाली त्याच्यावर पण सांगितलं की मी महा युतीच्या मधला एक घटक पक्ष म्हणून त्यांच्यामध्ये लढलो. बीजेपी 160 लढणार आणि तुम्हाला दोघांना 88 मध्ये बुलवून टाकणार. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण व्यवस्थित त्याचा त्याचा मान सन्मान राखून तिथल्या जागा वाटप होईल. सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहे आणि ते झाल्या की लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांना बोलवलं जाईल आणि सांगितलं. त्यावेळेस सांगायचं म्हणजे आता काय ठरून करतात दोन्ही महायुतीत पण होत आहे. त्यांना काहीतरी हिंट दिली त्याच्यावरती मला म्हणाले की अजित पवार आमच्या तिसऱ्या महाशक्तीत येणार आहे, तर तुमचं काही बोलणं झालं म्हणून? माझं बोलणं झालेलं नाही, माझं काम चाललेलं आहे, माझी जनसन्मान यात्रा चालू आहे, मी ते काम करतोय. कॅबिनेटच्या दिवशी मी मुंबईमध्ये थांबतो, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्याच प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. त्या पद्धतीनं उद्याच्या कार्यक्रमात महाशक्तीचा मुख्यमंत्री असेल त्यांना शुभेच्छा. बारामतीमध्ये कार्यक्रम झाला, ज्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे होत्या, महिलांचा तो कार्यक्रम होता. तर तिथं महिलांना सुप्रिया सुळेंनी विचारलं की तुम्हाला खात्यामध्ये पैसे आले का? तर अनेक महिला म्हणाल्या की आमच्या खात्यामध्ये पहिला पण हप्ता आला नाही, दुसरा पण हप्ता. त्याचा त्याचा मान सन्मान राखून तिथल्या जागा वाटप होईल. सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहे आणि ते झाल्या की लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांना बोलवलं जाईल आणि सांगितलं. त्यावेळेस सांगायचं म्हणजे आता काय ठरून करतात दोन्ही महायुतीत पण होत आहे. मविया त्यांना काहीतरी हिंट दिली त्याच्यावरती मला काय म्हणाले की अजित पवार आमच्या तिसऱ्या महाशक्तीत येणार आहे, तर तुमचं काही बोलणं झालं म्हणून? माझं बोलणं झालेलं नाही, माझं काम चाललेलं आहे, माझी जनसन्मान यात्रा चालू आहे, मी ते काम करतोय. कॅबिनेटच्या दिवशी मी मुंबईमध्ये थांबतो, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्याच प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला
प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. त्या पद्धतीनं उद्याच्या कार्यक्रमामध्ये महाशक्तीचा मुख्यमंत्री असेल. त्यांना शुभेच्छा. बारामतीमध्ये कार्यक्रम झाला, ज्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे होत्या, महिलांचा तो कार्यक्रम होता. तर तिथं महिलांना सुप्रिया सुळेंनी विचारलं की तुम्हाला खात्यामध्ये पैसे आले का, तर अनेक महिला म्हणाल्या की आमच्या खात्यामध्ये पहिला पण हप्ता आला नाही, दुसरा पण हप्ता, तिसरा पण लांब असतो. कदाचित कदाचित त्या महिला 2.5 लाख रुपये उत्पन्नाच्या वरच्या असतील. आपण आपण लक्षात घ्या, तर तुझं होतं परत मी उत्तर देताना मध्ये कशाला बरोबर होतो. त्यामध्ये जास्तीचं उत्पन्न असेल एक तर पहिल्या ह्याच्यात आपण 1,60,000 पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला कव्हर केलेल्या आहेत. आता तिसराही टप्पा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये घेतोय, त्यावेळेस कदाचित तो आकडा 2 कोटी पर्यंत जाईल. आणि त्याच्या पुढं पण आपल्याला नक्की किती आहेत काय आहेत ते कळेल, कारण आपल्याकडे वेळ मर्यादित होता. ती लिंक म्हणजे आधार कार्डशी लिंक अप करणं, काही वेळेस पहिल्यांदा बघा फॉर्म भरताना आमच्याकडनं 21 ते 60 झालं होतं, पण नंतर आम्ही करेक्शन केलं 21 ते 65 केलं, किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अंतर्भाव केला. काही ठिकाणी असं झालं की मराठी फॉर्म स्वीकारला जात नाही, इंग्लिशच फॉर्म पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आहे, शेवटी मराठीतच फॉर्म घेतला गेला पाहिजे. अशा काही एवढी मोठी स्कीम कधी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपल्या इथं झालेली नव्हती, ती आम्ही त्या बाबतीमध्ये आणलेली आहे. आमचं टार्गेट 2.5 कोटी महिला लाभार्थी त्याच्यामध्ये असाव्यात अशा प्रकारचं आहे. त्याच्यात कुठं कुठं काही लोक गैरफायदा पण घेतात, तुम्ही पण बघितलं काहींनी एकाच पत्नीचे कित्येक फोटो वेगवेगळ्या युनिफॉर्म मध्ये किंवा ड्रेस मध्ये काढून त्यांनी ते दाखवले. तर हे सगळं पुढे येत आहे तसं तसं आम्ही त्याच्यात डीपीडीसी तुम्हाला 13 तालुक्यामधलं दाखवतो. 13 तालुक्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यात निधी दिलेला आहे, पुणे शहरामध्ये निधी दिलेला आहे. मी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचे आकडे देखील सांगेन. नंबर एक. नंबर दोन, मी मागेही सांगितलेलं होतं की आपल्या इथं डीपीसी मध्ये खासदार आणि आमदार निमंत्रित आहे, निमंत्रित. त्याच्यामुळं त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा जरूर अधिकार आहे, लोकशाही आहे. आणि त्यांनी काही मांडलेलं असेल तर मी त्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी दाखवून देईल की कसे कसे निधी आपण दिलेले आहेत. आता काल परवाच आमची एक मिटिंग झाली, त्याच्यात जेजूरची पाणी पुरवठा स्कीम आपण मंजूर केली, सासवडची केली, माळेगावची केली, अशा अनेक ठिकाणच्या स्कीम आपण पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या 90 कोटी 100 कोटी 150 कोटी हे काय आपण पक्ष बघून करत नाही. शेवटी आम्ही राज्याच्या सरकारचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करतो. त्याच्यामुळं याच्यात काय आता कसं त्यांच्या मनात आलं काय आलं, मी कलेक्टरांना विचारलं पण कलेक्टर म्हणले मी इथं कामात होतो त्याच्यावर मला काही माहित नाही. RDC आणि ऍडिशनल कलेक्टर त्यांना ते भेटलेले आहेत, तर काय झालं काय नाही चर्चा मी ते माहिती घेतो. एन्काउंटर बद्दल कोर्टाने ताशेरे उडले, न्यायव्यवस्थेने काय बोलावा हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे योग्य वाटतं त्यांचा तो अधिकार आहे, ते त्या ठिकाणी बोलतात. मला ही घटना घडली त्यावेळेस पोलीस खात्याने असं सांगितलं की स्वसंरक्षणाच्या करता आम्हाला ती गोष्ट करावी लागली आणि त्याच्यात त्याचा उत्तरही देतात. त्याची चौकशी लावलेली आहे, त्या चौकशीमध्ये पायात का नाही मारली, इकडं का नाही मारली, हाताला का नाही मारली, बोटाला का नाही मारली, त्याची सगळी चौकशी होईल आणि चौकशी अहवाल आल्यानंतर आपल्याला सांगेल. म्हणते आमचं टॅक्स तुम्ही आश्वासन दिलं पण पुढे काहीच झालं नाही, पुन्हा ठीक आहे. गाव विकण्याचं पोस्टर लागलं म्हणजे गाव विकलं जातं का? जातं का? तू मला सांग, तू जातो का गाव विकत घ्यायला? नाही. त्याच्यामध्ये एक तो त्यांचा
विरोध व्यक्त करण्याचं एक ते माध्यम आहे म्हणा असं म्हणा. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपला पीएमआरडीएचा बजेट हे काल फायनल झालं. तिथं पण जरा विलंब लागला, परंतु वेगवेगळी अनेक कामं चाललेली आहेत आणि आचारसंहिता लागण्याचे दिवस लवकर जवळ येत आहेत कोरोनाकडनं. त्याच्यानंतर इलेक्शनचा तारखा जवळ येत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे, कुणाचंही सरकार असलं तरी शेवटी शेवटी अशा प्रकारच्या बाबी घडत असतात. त्याच्यात पण मी गेल्यानंतर किंवा उद्या तर मी डीसीएम सीएम आम्ही एकत्र आहे, त्यावेळेस बाबा आपल्याला टॅक्सच्या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण सांगितलं, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर